नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे विकिबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस, देऊरवाडा मधील 75 घरात शिरलं पाणी. मौदा तालुक्यातील लॉज बनले लैला मजनूचे अड्डे, या संदर्भात घेण्यात आली शांतता समितीची बैठक. आणि कुही तालुक्यातील शेतकऱ्यांना करण्यात आले पीक कर्ज वाटप, आमदार राजू पारवे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभा संपली. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय. गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. आर्वी तालुक्यात 2 दिवसापासून धुवाधार पाऊस बरसत आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे आर्वीतील कन्नमवार नगरसह अनेक वाड्यातील घरात पाणी शिरले आहे. तसेच गावातील रस्त्यांवर 3 ते 4 फूट पाणी आहे. या पावसामुळे शेतशिवारात देखील पाणी साचलं आहे. आर्वी देऊरवाडा मार्गावर नाल्यांची साफसफाई केली नसल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी साचून देऊरवाडा येथील 75 घरात पाणी शिरलंय. आर्वी तालुक्यात 2 दिवसापासून धुवाधार पाऊस बरसत आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे आर्वीतील कन्नमवार नगरात अनेक वार्डातील घरात पाणी शिरले आहे. तसेच देऊरवाडामधील 75 गावात पाणी शिरलं आहे. देऊरवाडा गावातील रस्त्यावर 3 ते 4 फूट पाणी आहे. तसेच तेथील 75 घरात पाणी शिरल्याने पहाटे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या पाण्यामुळे अनेकांच्या घरातील धान्यासह जीवन उपयोगी साहित्यही भिजल्यानं मोठी नासाडी झाली आहे. नुकत्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या असून अंकुरलेल्या बियाण्याकडे नजरा असतानाच जोरदार बरसलेल्या पावसाने शेताचं अक्षरशः तळे बनलं आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. संबंधित प्रशासनाला लक्ष देण्याची मागणी केली आहे. आर्वी तळेगाव मार्गाचे काम रखडलेले आहे. या पावसामुळे वर्धमनेरी पुलावरून पाणी न गेल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. शिरपूर गावात जाणाऱ्या बाकली पुलावरही पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र काही दिवसांपूर्वी वरुणराजाचे आगमन झाले आणि शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या. आर्वी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मौजा नानपूर क्षेत्रातील मोसळीच्या नाल्यालगत असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांचे पेरणी संपूर्णतः नष्ट झाल्यामुळे शासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नानपूर येथील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बांधबंदीस्ती फोडून 127 ते 133 हेक्टर शेतीची पेरणी अंकुरण्याआधीच वाया गेली आहे. त्यामुळे शासनाने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. ठाणे अधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक सुरू असताना मुख्यमंत्री निघण्याच्या वेळेस पोलीस कर्मचारी रुपाली साळुंके यांचा तोल जाऊन घसरून पडल्या. त्यामुळे त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून पोलीस कर्मचारी रुपाली साळुंके यांची विचारपूस केली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस शिपाई यांच्याबाबत दाखवलेल्या काळजीवरून पोलीस दलातून कौतुकाचा वर्षाव एकनाथ शिंदे यांच्या नावावर होत आहे. शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्याच मतदारसंघात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलाय. संगमनेर येथे कार्यकर्त्यांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती. सर्व कार्यकर्त्यांना नव्याने काम करावे लागेल, तसेच सर्वांना घेऊन पुढे जावे असे प्रतिपादन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये दिले असून विधिमंडळ पक्षनेते नामदार थोरात व आमदार डॉक्टर सुधीर तांबे थोरात यांनी संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांची मीटिंग आयोजित केली होती. या दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चक्क आपल्याच मतदारसंघात कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. मेळावा ठेवून चर्चा केली आहे आणि या मेळाव्याला हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. कोणाचे सरकार पाडावे ही आमची अपेक्षा नसून आम्ही तर त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी चांगले काम करावे ही अपेक्षा आहे. महागाई वाढली असून त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठीचा हा खटाटोप आहे. कोणता निधी अडवायचा आहे तो अडवू द्या, तो त्यांचा अधिकार आहे असे देखील थोरात यांनी सांगितले आहे. आपण जी प्रयत्न करतो तर टिकलं पाहिजे. थोड्या अडी अडचणी आल्या तरी पुढे चालत राहील. अशा याच्यामध्ये जे कामं झाली, तुमचं कर्जमाफी 2 लाखापर्यंतची, पूर्वी सुद्धा कर्जमाफी झाली होती 1 लाखाची, परंतु त्याच्याकरता किती किती आदर करावा लागला की 2 लाख तुमच्या खात्यात जाऊन पडले.
एकंदर 1400-1500 कोटी रुपये आपल्या जिल्हा बँकेला जिल्हा बँकेला 1400-1500 कोटी रुपये पडले कोरोनाच्या संकटामध्ये सगळं ठप्प झालं. राज्य पातळीवरून अडचणी झाल्या, निधी जो नसतो त्याच्या प्रश्न निर्माण झाले. परंतु आपण त्या कालखंडात केलेलं काम हे सरकार प्रसिद्ध हे देशामध्ये उल्लेखनीय काम सोपने औषधाचा पुरवठा या सगळ्या गोष्टी करावा लागतात. रेमडेसिव्हिर हे सगळ्या गोष्टी उल्लेखनीय काम त्याच्यामध्ये झालं. त्याचवेळेस वादळ आले, चक्रीवादळ आले, मौदा पोलीस स्टेशन अंतर्गत आज शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये पत्रकार महिला सुरक्षा समिती मधील महिला हॉटेल लॉजचे सर्व मालक उपस्थित होते. यावेळी सर्व लीगल व इलीगल प्रकरणावर चर्चा करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कुमार खराबे यांनी सदर प्रकरणी सांगितले की कमी वयाची मुलं मुली लॉजमध्ये सापडल्यास लॉज मालक आरोपी राहील. लॉजमध्ये मुले मुली येत असताना ID नंबर, पेपर एंट्री इत्यादी सर्व डॉक्युमेंट घेतले जातील. सध्या कॉलेज शाळा सुरू झालेल्या आहेत. काही मुलं मुलींचा फाटलाग करतात व मुलींना त्रास देतात. त्यासाठी पोलीस क्रमांक 112 यावर संपर्क साधावा. यात संपर्क साधल्यास पोलीस 5 मिनिटात घटनास्थळी पोहोचतील असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे. मौदा बस वर जर लैला मजनू दिसले तर कारवाई करण्यात येईल असं देखील पोलीस निरीक्षक हेमंत कुमार खराबे यांनी सांगितले. आज पोलीस स्टेशन मौदा येथे शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीचे सदस्य, पोलीस पाटील तसेच बकरी संबंधाने मुस्लिम बांधव यांची सभा घेण्यात आली. सभेचा उद्देश हा होता की येत्या बकरी ईद आहे, तो सण शांततेत आणि उत्साहामध्ये साजरा व्हावा. तसेच आपण जे लॉज आणि हॉटेल मालक आहेत ज्यांना आपण सूचना दिल्या की लॉजमध्ये येतेवेळी कोणत्याही लॉजवाल्यांनी प्रॉपर व्हेरिफिकेशन केल्याशिवाय कुणालाही प्रवेश देऊ नये. असा जर प्रवेश आम्हाला आढळला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि ती अगदी हार्ड कायदेशीर कारवाई असेल आणि हे कोणत्याही परिस्थितीमध्ये खपवून घेतलं जाणार नाही. आजकाल आम्हाला असे लक्षात आलं, असं माहिती मिळालेली आहे की आधार कार्डवर काही लोक त्याच्या डेट ऑफ बर्थ आहेत हे एडिट करतात आणि अल्पवयीन मुला मुलींना लॉजमध्ये प्रवेश देतात असं एक माहिती मिळालेली आहे. त्याकरता आम्ही व्हेरीफाय करून तसं आढळलं तर त्या मालकावर सुद्धा कारवाई करू आणि ज्यांनी एडिट केलं त्यावर सुद्धा कारवाई होईल. त्याचप्रमाणे आता शाळा कॉलेजेस सुरू झालेले आहेत. सर्व पालक आणि विद्यार्थी विद्यार्थिनींना आमची विनंती राहील की व्यवस्थित नीट शाळेमध्ये या आणि जा. VKB न्यूज साठी मौदा येथून रोहन मेहर यांची रिपोर्ट. मुंबईत सततधार होणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे देखील सज्ज आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे. तर रेल्वेने निवडलेल्या स्पॉटवर पाणी साचू नये याकरिता उपाययोजना देखील केल्या गेल्या आहे. मुंबई परिसरात हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे देखील सज्ज झाले असून मध्य रेल्वेने निवडलेल्या स्पॉटवर पाणी साचू नये याकरिता उपाययोजना देखील केल्या आहेत. मागील वर्षी प्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्या असून अनेक ठिकाणी मोठे रेल्वे रोडवरून पाणी काढण्याकरिता हँडपंप देखील लावण्यात आले आहे. मुंबईतील रेल्वेकडून कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे या संदर्भातील माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. हे पहा की ज्या प्रकारे IMD जो हेवी रेनफॉलचा अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार सर्व जी आमच्या सिस्टम्स आहेत, स्टाफ आहेत, ऑफिशियल्स आहेत, यांना जे आहे अलर्ट राहण्याचे आहेत आदेश दिलेले आहेत. स्पेशली कंट्रोल रूम ज्या आहेत किंवा फील्डवरचे स्टाफ आहेत कंटिन्युअस मॉनिटरिंग केली जात आहे. यामध्ये काही जे व्हल्नरेबल लोकेशन्स आहेत जे आम्ही अगोदरच जे आहे आयडेंटिफाय करून ठेवलेले आहेत अशा ठिकाणी गेल्या वर्षीपेक्षा अधिक क्षमतेने आणि अधिक संख्येने जे आहे वॉटर पंप्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. यामध्ये म्युन्सिपॅलिटीची सुद्धा आम्ही इथे मदत घेतलेली आहे.
त्याबरोबरच जे कलवट क्लिनिंगचं काम आहे किंवा नाले सफाईचं काम आहे हेही कंटिन्युअसली जे आहे आत्तापर्यंत केलेलं आहे, मात्र जिथे जिथे अजूनही आम्हाला कुठे उणीव वाटत आहे त्या ठिकाणी काम जे आहे कंटिन्युअसली सुरू आहे। कारण आम्ही ते सांगेन की जी मॉन्सूनची तयारी आहे ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे गेल्या 2 दिवसांमध्ये सततधार पाऊस झाल्यानंतर अजूनही आम्हाला काही ठिकाणी काम करण्याची गरज वाटत आहे, तर तिथे आम्ही काम करत आहोत। काही ठिकाणी जे आहे ट्रॅकमध्ये काल किंवा परवा जे आहे रेल लेवल एवढ्यापर्यंत पाणी आलेलं, कुठल्याही प्रकारे धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडली नव्हती, तर अशा ठिकाणी ट्रेन्स जे आहेत आम्ही सावधगिरीने जे आहेत त्या चालवत असल्यामुळे काही प्रमाणात किंवा काही विलंबाने जे आहेत या ट्रेन सुरू आहेत, मात्र ट्रेन्स कुठेही थांबलेल्या नाहीत, ट्रेन्स ज्या आहेत या कंटिन्युअसली सुरू आहेत। यामध्ये आमचे वेगवेगळे जे कॉरिडोर्स आहेत CSMT कल्याण कर्जत कसारा खोपोली आहे किंवा हार्बर लाईन आहे, ट्रान्स हार्बर लाईन आहे, उरण लाईन आहे, इथे सर्व ठिकाणी ट्रेन्स ज्या आहेत या सुरळीत सुरू आहेत। नाही, यामध्ये कुठल्याही प्रकारच्या एक्सप्रेस ट्रेन्स आम्ही ज्या आहेत त्या रद्द केलेल्या नाही आहेत, त्यांच्यावरती मॉनिटरिंग आमची जी आहे ती सुरू आहे। वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। उत्तर नागपुरातील दुर्गा माता नगर, एकता नगर मधील नागरिकांना पाणी मिळावं म्हणून नागपूर महानगरपालिका OCW विभागाच्या अभियंता बॅनर्जी यांच्या ऑफिसवर धडक मोर्चा नेऊन लवकरात लवकर दुर्गा माता नगर वाशी यांना पाणी द्या, अन्यथा खडखडात आंदोलन करणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देण्यात आलाय। तर यावेळी त्यांनी 2 दिवसात पाणी सुरू करू आणि नागरिकांना घरोघरी नळ देऊ असे आश्वासन दिलंय। जय महाराष्ट्र। आम्ही उत्तर नागपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ता आणि पदाधिकारी आज OCW विभागाला प्रभाग क्रमांक 1 मधील दुर्गा माता नगर इथला जो महत्त्वाचा समस्या आहे पाण्याचा, त्या पाण्याच्या समस्याकरिता आम्ही बॅनर्जी मॅडम यांना निवेदन देण्याकरिता सर्व उत्तर नागपुरातील प्रभाग क्रमांक 1 मधील संदीप चौरे प्रभाग अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आज OCW अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देत आहे। विषय असा आहे की 1 वर्ष झाला दुर्गा माता नगरची पाण्याची टाकी हे बनून तयार असून सुद्धा इथे फक्त परिसरातील 9 लोकांनाच पाणी मिळत आहे, बाकी लोकांना
लवकरात लवकर पाणी त्यांच्या घरोघरी मिळावं म्हणून आज आम्ही या संबंधित OCW अधिकाऱ्यांना निवेदन देत आहे. आणि जे टँकर माफिया आहे त्यांना बंद करून नळाचं पाणी प्रत्येक घरी मिळावं याकरिता आम्ही आज या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून OCW निवेदन देत आहे. आम्ही नागपूर महानगरपालिकांना वेळोवेळी अवगत केलं, निवेदन दिलं, फोनवरून सांगितलं की दुर्गानगर एकतानगर इथली तुमची पाण्याची टाकी पूर्व तयार झालेली असून सुद्धा तुम्ही लोकांना पाणी पुरवठा का नाही करता. त्यांनी कधी NIT बोट दाखवलं, NIT गेलं तर NIT NMC बोट दाखवलं. आम्ही यांना इशारा पण दिला होता की तुम्ही जर महानगरपालिकेमार्फत हे पाण्याची टाकी सुरू करायला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या टाकीचं उद्घाटन करून स्वतः सुरू करेल. एवढा इशारा दिल्यानंतरही झोपलेलं प्रशासन जागा झालेलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी थातूर माथूर पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन केलं आणि फक्त इथं 9 घरांना पाणीपुरवठा सुरू केला. नागपूर महानगरपालिकेत सुरू असलेला भ्रष्टाचार म्हणजे टँकरवाल्यांना रोजगार मिळो आणि नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना पैसा मिळो हा एकमेव उद्देश समोर ठेवून ते तेथील लोकांना पूर्णपणे पाणीपुरवठा सुरू करण्यास टाळाटाळ करीत आहेत. हा माझा सरळ आरोप आहे नागपूर महानगरपालिकेवर. आणि टँकर माफियांच्या यांच्यावर वरअस्त्र असल्यामुळे हे तिथं पाण्याची टाकी सुरू होऊन चार्ज होऊन सुद्धा हे कोणत्याही पूर्ण वस्तीला पाणीपुरवठा करत नाही. उमरेड येथे बुधवारला पंचायत समिती कुही येथे आमदार राजूभाऊ पारवे यांच्या अध्यक्षतेखाली कुही तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकांतर्फे होणारा पीक कर्ज वाटप आढावा सभा पार पडली. यावेळी उर्वरित शेतकऱ्यांना 8 दिवसात पीक कर्ज देण्याचे आदेश सर्व बँक मॅनेजरला देण्यात आले. कुही तालुक्यातील शेतकऱ्यांना सार्वजनिक क्षेत्र बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून पीक कर्ज पुरवठा करण्यात येतो. शेतकऱ्यांना विहित वेळेत कर्ज पुरवठा झाला की नाही या संदर्भात आज कुही तालुक्यातील सर्व बँक मॅनेजर यांना बोलवून त्यांना वाटप करण्यात येणारा टार्गेट व वाटप झालेले कर्ज व उर्वरित कर्ज याची माहिती घेण्यात आली. उर्वरित शेतकऱ्यांना 8 दिवसात पीक कर्ज देण्याचे आदेश सर्व बँक मॅनेजरना देण्यात आले व पुढील वर्षात बँकांनी गावात जाऊन शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कॅम्प लावावे ही सूचना केली. यावेळी सभापती अश्विनी शिवणकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण हटवार, उपसभापती वामन श्रीरामे, तहसीलदार शरद कांबळे, पंचायत समिती सदस्य जयश्री कडव, वंदना मोटघरे, मंदा डहारे, पंकज मेश्राम, इस्तारी तळेकर, देविदास गवळी, उपाध्यक्ष अमित ठवकर, कृषी अधिकारी जगदीश बेंडे, सहाय्यक निबंधक शिवप्रसाद पारवे, नगरसेवक महादेव जिपकाटे, माजी संचालक हरीश कडव, ईश्वर ठाकरे, नगरसेवक मयूर तळेकर, गणेश दूधपाचरे, संबंधित सर्व बँक मॅनेजर व शेतकरी, नागरिक व संबंधित अधिकारी उपस्थित होते. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. मुंबईत सततधार होणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे देखील सज्ज आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे. तर रेल्वेने निवडलेल्या स्पॉटवर पाणी साचू नये याकरिता उपाययोजना देखील केल्या गेल्या आहे. मुंबई परिसरात हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे देखील सज्ज झाले असून मध्य रेल्वेने निवडलेल्या स्पॉटवर पाणी साचू नये याकरिता उपाययोजना देखील केल्या आहेत. मागील वर्षी प्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्या असून अनेक ठिकाणी मोठे रेल्वे रोडवरून पाणी काढण्याकरिता हँडपंप देखील लावण्यात आले आहे. मुंबईतील रेल्वेकडून कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे या संदर्भातील माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. हे पहा की ज्या प्रकारे IMD जो हेवी रेनफॉलचा या अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार सर्व जी आमच्या सिस्टम्स आहेत, स्टाफ आहेत, ऑफिशियल्स आहेत, यांना जे आहे अलर्ट राहण्याचे आहेत आदेश दिलेले आहेत. स्पेशली कंट्रोल रूम ज्या आहेत किंवा फील्डवरचे स्टाफ आहेत कंटिन्युअस मॉनिटरिंग केली जात आहे. यामध्ये काही जे व्हल्नरेबल लोकेशन्स आहेत जे आम्ही अगोदरच जे आहे आयडेंटिफाय करून ठेवलेले आहेत अशा ठिकाणी गेल्या वर्षीपेक्षा अधिक क्षमतेने आणि अधिक संख्येने जे आहे वॉटर पंप्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. यामध्ये म्युन्सिपॅलिटीचीसुद्धा आम्ही ते मदत घेतलेली आहे. त्याबरोबरच जे कलवर्ट क्लिनिंगचं काम आहे किंवा नाले सफाईचं काम आहे
ही कंटिन्युअस जे आहे आत्तापर्यंत केलेलं आहे, मात्र जिथे जिथे अजूनही आम्हाला कुठे उणीव वाटत आहे त्या ठिकाणी काम जे आहे कंटिन्युअसली सुरू आहे। कारण आम्ही ते सांगेन की जी मॉन्सूनची तयारी आहे ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे गेल्या 2 दिवसांमध्ये सततधार पाऊस झाल्यानंतर अजूनही आम्हाला काही ठिकाणी काम करण्याची गरज वाटत आहे, तर तिथे आम्ही काम करत आहोत। काही ठिकाणी जे आहे ट्रॅकमध्ये काल किंवा परवा जे आहे रेल लेवल एवढ्यापर्यंत पाणी आलेलं, कुठल्याही प्रकारची धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडली नव्हती, तर अशा ठिकाणी ट्रेन्स ज्या आहेत आम्ही सावधगिरीने जे आहेत त्या चालवत असल्यामुळे काही प्रमाणात किंवा काही विलंबाने जे आहेत या ट्रेन सुरू आहेत, मात्र ट्रेन्स कुठेही थांबलेल्या नाहीत, ट्रेन्स ज्या आहेत या कंटिन्युअसली सुरू आहेत। यामध्ये आमचे वेगवेगळे जे कॉरिडोर्स आहेत CSMT कल्याण कर्जत कसारा खोपोली आहे किंवा हार्बर लाईन आहे ट्रान्स हार्बर लाईन आहे उरण लाईन आहे, इथे सर्व ठिकाणी ट्रेन्स ज्या आहेत या सुरळीत सुरू आहेत। नाही यामध्ये कुठल्याही प्रकारच्या एक्सप्रेस ट्रेन्स आम्ही ज्या आहेत त्या रद्द केलेल्या नाही आहेत, त्यांच्यावरती मॉनिटरिंग आमची जी आहे ती सुरू आहे। शिंदे गटात सहभागी होऊन सत्ता स्थापन झाल्यावर आमदार संजय राठोड यांचे यवतमाळ जिल्ह्यात आगमन झाले। यवतमाळ येथे येताच त्यांनी जनसंपर्क कार्यालय गाठले, या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला। यावेळी आमदार राठोड यांचे जल्लोषात घोषणाबाजी करीत स्वागत करण्यात आले। मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी देखील आमदार राठोड यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती। वंदनीय शिवसेना प्रमुखांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या पुण्याईमुळे त्यांच्यामुळे आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंत आलो आहे, आणि जो काही आमचा हा तुम्ही बंड म्हणता हा बंड नाही, आम्ही हा उठाव केलेला आहे। जे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना हे जे काही 40 आमदार आम्ही होतो त्यांनी सातत्यानं सरकारमध्ये असलेली आमची जी नाराजगी आहे आमची अडीअडचणी आहे या संदर्भात एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून किंवा अनेक स्वतःहून जे मंत्री आहेत त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं, आणि हे सर्व बाब त्यांच्या लक्षात 3 महिन्यापासून 4 महिन्यापासून आम्ही कानावर टाकली होती, आणि त्याच्यानंतर हे या ठिकाणी झालेलं आहे। आणि आजसुद्धा आमची अशीच भूमिका आहे की उद्धव ठाकरे साहेब हे आमचे नेते आहे, त्यांच्याबाबत आमच्या मनामध्ये आदर होतं आहे आणि समोरसुद्धा आदर राहणार आहे। आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही घडलो आहे, बाळासाहेबांच्या विचारांनी त्यांच्या खऱ्या अर्थानं आशीर्वादानं आम्ही इथपर्यंत आलो आहे, आणि म्हणून शिवसैनिक ही आमची भूमिका कधी जाणार नाही, आणि म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही शिवसेनेमध्येच आहे। तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच, उद्या भेटूया पुन्हा नवीन घडामोडींसोबत। बघत रहा VKB न्यूज, नमस्कार।